नमस्कार मित्रांनो, स्वागत आपलं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मित्रांनो ह्या योजनेबद्दल एक नवीन अपडेट आपल्याकडे आलेला आहे। तर मित्रांनो, प्रत्येकी हेक्टर 75,000 रुपयेची ही योजना आहे। मित्रांनो, नेमकी ही योजना काय आहे, यामध्ये कोणकोणत्या अटी आणि शर्ती आहेत, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता, कुठे करू शकता, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज, अशाच प्रकारच्या योजना, शासनाच्या शासन निर्णयाबद्दलची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, हा आहे शासन निर्णय, महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे हा शासन निर्णय 2 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे। तर यामध्ये मित्रांनो, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी वाहिनींचे व सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या जमिनीचा भाडेपट्टा निश्चित करण्याचे सुधारित धोरण व आवश्यक जमिनीची सुलभरित्या व शीघ्रगतीने उपलब्ध करण्याबाबत आवश्यक सहाय्य देण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, या कृषी वाहिनी योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांची जमीन भाडेतत्वावर देण्यात येते। तर मित्रांनो, यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, जे भाडे या अगोदर वार्षिक भाडेपट्ट्यानुसार शेतकऱ्यांना मिळत होतं, त्यामध्ये भरपूर अशी वाढ करण्यात आली आहे। तर ती किती करण्यात आली आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता, तर आपण पूर्ण शासन निर्णय वाचून पाहणार आहोत। तर याची लिंकसुद्धा आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा पूर्ण शासन निर्णय वाचू शकता। तर मित्रांनो, आपण आता पाहूयात यामधील काही ठळक मुद्दे, जेणेकरून तुम्हाला हा शासन निर्णय काय आहे याची माहिती संपूर्ण मिळून जाईल। तर इथे खाली आल्यानंतर मित्रांनो, आपण प्रस्तावनेमध्ये पाहू शकता, राज्यातील ग्रामीण भागामध्ये विजेच्या गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे। अशा ठिकाणी कृषी वाहिनीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याबाबत दिनांक 14 जून 2017 शासन निर्णयान्वये राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे। सदर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी दिनांक 17 मार्च 2018 शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेबाबत सुधारणा करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रकल्पांकरता शासकीय जमीन नाममात्र वार्षिक 1 रुपया या दराने 30 वर्षाच्या कालावधीकरता भाडेपट्ट्याने देण्याची अथवा योजनेची अंमलबजावणी यंत्रणा खाजगी गुंतवणूकदार यांना प्रकल्पासाठी खाजगी जमीन पडीक जमीन भाडेकराने घेण्याची संदर्भातील शासन निर्णय मध्ये तरतूद आहे। तसेच या योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणारी जमीन आकर्षित करण्याची गरज पडणार नाही, अशीही तरतूद शासन निर्णयामुळे यामध्ये करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे जे काही प्रकल्प आहेत ते प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये जिल्ह्यानुसार किंवा तालुका वाईज राबविण्यात येणार आहेत। तर या प्रकल्पांसाठी काही जमीन लागते मित्रांनो, ती जमीन जर शासकीय दृष्टीने अवेलेबल असेल, शासकीयरित्या जर अवेलेबल असेल, तर ती शासनाची जमीन वापरण्यात येते। परंतु काही ठिकाणी शासनाची जमीन अवेलेबल नसते, त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या किंवा खाजगीरित्या गुंतवणूकदाराकडून जमीन आपल्याला सरकारला भाड्याने घ्यावी लागते। मित्रांनो, ही जमीन जर भाड्याने घेतली तर त्यासाठी किती भाडं देण्यात येतं, वार्षिक त्यासाठी भाड्याची किती आकारणी करण्यात येते, याबाबत माहिती आपण खाली आल्यानंतर पाहू शकता। जमिनीचा भाडेपट्टा दर इथे देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी वाहिनींचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2017 शासन परिपत्रकातील नमूद केलेल्या 6% दरानुसार परिगणित केलेला दर किंवा प्रतिवर्षी 75,000 रुपये प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या दराने तुम्हाला त्या जमिनीचा वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, नंबर 2 पाहू शकता आपण, अशा प्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर बेस रेट प्रत्येक वर्षी 3% सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात यावी याबाबतच्या आदेश किंवा याबाबतच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या। तर मित्रांनो, तुम्हाला जे काही शासन निर्णय आहे, जी काही शासनाची या अगोदर भाडेतत्वावर 18 ऑक्टोबर 2017 रोजी निर्णय झालेला आहे, त्यानुसार तुम्हाला जे काही प्रतिवर्षी भाडेतत्वावर जो काही दर मिळणार आहे तो प्रति हेक्टर 75,000 रुपये प्रति हेक्टर दरवर्षी तुम्हाला हे काही भाडं मिळणार आहे। आणि ही
पहिल्या वर्षीचे जे काही भाडं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तिथून पुढे बेस रेटनुसार तुम्हाला प्रत्येक वर्षी 3% सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महाऊर्जेद्वारे किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे हे एक महत्त्वाचं अपडेट होतं जे तुम्हाला नक्कीच काम येईल अशी मी आशा करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती तुम्हाला तुमच्या नजीकच्या महावितरण कार्यालयामध्ये नक्कीच मिळेल. तिथे जाऊन तुम्ही याबद्दल विचारपूस करू शकता. आणि या योजनेत जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल किंवा या योजनेसाठी तुम्हाला जर तुमची जमीन भाडेतत्वावर द्यायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन यासाठी अर्जही करू शकता आणि माहितीही घेऊ शकता. आणि ह्या शासन निर्णयाची लिंक आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलही माहिती घेऊ शकता. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन शासन योजना शासन निर्णय याबद्दलची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ती घेऊ शकतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करा, आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.